हेलो स्टूडेंट, हाय। ज्ञानप्रेरणा कोचिंग क्लासेस मध्ये आपले सर्व स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर्स या फर्स्ट चॅप्टर मधील मॅथ पार्ट सेकंड मधील बेसिक कॉन्सेप्ट विषयी स्टडी करणार आहोत। चला तर मग पाहूया बेसिक कॉन्सेप्ट काय दिलेले आहे। अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बेसिक कॉन्सेप्ट घेतलेलं होतं, आता राहिलेले बेसिक कॉन्सेप्ट इथे असे आहेत। अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, कॉम्प्लेक्स नंबर मध्ये बेसिक कॉन्सेप्ट पाहतो आहोत। इक्वेलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स, इक्वेलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर। व्हिडिओ जास्त लेंथी होतो म्हणून अगोदरच लिहून ठेवलेला आहे। टू कॉम्प्लेक्स नंबर झेड वन इक्वल्स टू ए प्लस आय बी अँड झेड टू इक्वल्स टू सी प्लस आय डी आर सेड टू बी इक्वल if their corresponding real and imaginary parts are equal। एक बेसिक आहे कॉम्प्लेक्स नंबर विषयी आणि हा पॉइंट आहे इक्वेलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर। टू कॉम्प्लेक्स नंबर आणि ते कसे इक्वल असतात हे या पॉइंट मध्ये सांगायचे। सपोज आपल्याकडे एक कॉम्प्लेक्स नंबर हा आहे आणि दुसरा कॉम्प्लेक्स नंबर हा आहे, म्हणजे हे कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि हे कॉम्प्लेक्स नंबर आहे, म्हणजे टू कॉम्प्लेक्स नंबर्स आपल्याकडे आहेत। मग हे टू कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल आहेत का पाहण्यासाठी जेव्हा दिलेल्या दोन कॉम्प्लेक्स नंबरचे, आता कॉम्प्लेक्स नंबर म्हटलं तर रियल पार्ट आला आणि इमॅजिनरी पार्ट आला, रियल पार्ट आला आणि इमॅजिनरी पार्ट आला। जेव्हा दिलेल्या दोन कॉम्प्लेक्स नंबरचे कंपॅरिझन केले रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कॉरेस्पॉन्डिंग, आता ह्या पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरला रियल नंबर हा आहे आणि ह्या दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट हा आहे, म्हणजे ह्याचा कॉरेस्पॉन्डिंग रियल पार्ट काय आहे, ए चा कॉरेस्पॉन्डिंग रियल पार्ट सी आहे आणि बी चा कॉरेस्पॉन्डिंग इमॅजिनरी पार्ट डी आहे। जेव्हा दिलेल्या दोन कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असेल तर तिथे काय सॅटिस्फाय होतं, इक्वॅलिटी ऑफ अ टू कॉम्प्लेक्स नंबर, हे बेसिक नॉलेज आपल्याला तिथं मिळतं। मग पहा कसं ते, ए प्लस आय बी इक्वल्स टू सी प्लस आय डी, मग रियल पार्ट इक्वल्स टू रियल पार्ट ए इक्वल्स टू सी आणि बी इक्वल्स इमॅजिनरी पार्ट बी आहे, इमॅजिनरी पार्ट बी आहे, बी इक्वल्स टू डी। मग इथे झालं ना, रियल पार्ट ए आहे पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरचा तर दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट सी आहे आणि तो इक्वल झाला। पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट बी आहे आणि दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट डी आहे आणि तो इक्वल झाला। जेव्हा दिलेल्या दोन कॉम्प्लेक्स नंबरचे रियल पार्ट कॉरेस्पॉन्डिंग रियल पार्ट इक्वल इमॅजिनरी पार्ट कॉरेस्पॉन्डिंग इमॅजिनरी पार्ट इक्वल असतात तेव्हा तिथे इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर असं म्हटलं जातं। मग डेफिनेशन पाहिली आपण इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर, मग हेच इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया। पहिलं एक्झाम्पल असं आहे एक्स प्लस आय वाय इक्वल्स टू फोर प्लस थ्री आय, मग
एक्स इक्वल्स टू हे रियल पार्ट आहे, हा रियल पार्ट आहे ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा. इथे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहे, इथे एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. कॉम्प्लेक्स नंबर एक्स प्लस आय वाय इक्वल्स टू कॉम्प्लेक्स नंबर फोर प्लस थ्री आय. मग रियल पार्ट कॉरेस्पॉन्डिंग रियल पार्ट फोर एक्स इक्वल्स टू फोर आणि इमॅजिनरी पार्ट वाय आहे एंड वाय इक्वल्स टू काय थ्री. एक्स इक्वल्स टू फोर आणि वाय इक्वल्स टू थ्री. मग इथे काय झालं, इक्वॅलिटी ऑफ अ टू कॉम्प्लेक्स नंबर. सेकंड प्रॉब्लेम इथे असा दिलेला, सेवन ए प्लस आय बी आय इन ब्रॅकेट थ्री मायनस बी इक्वल्स टू ट्वेंटी वन मायनस थ्री आय, देन फाइंड ए अँड बी. मग युजिंग इक्वॅलिटी ऑफ अ टू कॉम्प्लेक्स नंबर, इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर या प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला काय करायचे, ते ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची आहे. मग ती कशी होणार पहा, सेवन ए प्लस थ्री मायनस बी हे सुरुवातीला होता आला इकडे पाठीमागून लिहिलं, काय फरक पडत नाही. ट्वेंटी वन मायनस थ्री आय. आता कंपेरिंग द पार्ट्स रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट, कंपेरिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट, मग सेवन ए चा कॉरेस्पॉन्डिंग रियल पार्ट काय ट्वेंटी वन हे वन साइड, थ्री मायनस बी त्याचा हे थ्री मायनस बी इमॅजिनरी पार्ट आहे आणि त्याचा इमॅजिनरी कॉरेस्पॉन्डिंग इमॅजिनरी पार्ट काय मायनस थ्री. मग पहा देअरफॉर हे आपल्या जागेवर आहे, ट्वेंटी वन आपल्या जागेवर आहे, हे इंटू चे सेवन डिव्हिजन मध्ये, सेवन वन जर सेवन, सेवन थ्री जर ट्वेंटी वन, देअरफॉर ए इक्वल्स टू किती थ्री. मग काढून झालं ए चा व्हॅल्यू, आता बी चा व्हॅल्यू काढायचा आहे. मग बी चा व्हॅल्यू इमॅजिनरी पार्ट मध्ये बी आहे, मग काय करणार आहे, ए चा व्हॅल्यू इक्वल्स टू थ्री झाला, मग ए चा व्हॅल्यू आपल्याला विचारला होता ते काढून झाला. आता बी चा पार्ट कुठे आहे, इमॅजिनरी नंबर मध्ये बी आहे, म्हणून इथे बी बी आहे. मग काय करायचं, हे थ्री आहे आणि ए चा व्हॅल्यू आताच आपण काढून ठेवला, काय आहे तो थ्री आहे, हे मायनस बी इक्वल्स टू मायनस थ्री. मग हे मल्टिप्लिकेशन झालं, थ्री थ्री जर नाईन मायनस बी इक्वल्स टू मायनस थ्री. मग मायनस बी आपल्या जागेवर, मायनस थ्री आपल्या जागेवर, पॉझिटिव्ह नाईन इकडे आले, निगेटिव्ह नाईन झाले. मग देअरफॉर बी आता निगेटिव्ह बी इक्वल्स टू निगेटिव्ह ट्वेल्व. मग हे निगेटिव्ह निगेटिव्ह रिड्यूस झाला, खटला बी इक्वल्स टू काय आला ट्वेल्व आला. मग काढून झाला आपला ए चा व्हॅल्यू आणि बी चा व्हॅल्यू, ए इक्वल्स टू थ्री आणि बी इक्वल्स टू काय आहे ट्वेल्व. कोणती प्रॉपर्टी यूज झाली आपल्याला इथे, इक्वॅलिटी ऑफ अ टू कॉम्प्लेक्स नंबरची. नेक्स्ट बेसिक कॉन्सेप्ट आहे काय, कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, त्याचं डेफिनेशन, द कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, हे कॉम्प्लेक्स नंबर आहे. कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर झेड इक्वल्स टू ए प्लस आय बी इज डिफाइंड ऍज a minus ib and it is denoted by bar upon what z. हे कॉन्जुगेट z आहे, काय कॉन्जुगेट हे साइन आहे, कॉन्जुगेट साइन. मग इथे पहा काय म्हणाले, कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट करताना अपोजिट करायचं, काय करायचं विरुद्ध करायचं. मग तो कुठला पार्ट विरुद्ध करायचा माहितीये का, कॉन्जुगेट करताना रियल पार्ट अपोजिट करायचा नाही, रियल पार्ट अपोजिट करायचा नाही, इमॅजिनरी पार्ट पॉझिटिव्ह असेल तर त्याचं कॉन्जुगेट करताना निगेटिव्ह होणार,
निगेटिव असेल तर कॉन्जुगेट करताना काय होणार आहे पॉझिटिव होणार. फॉर एग्जांपल आता हे इथे दिलेला हे काय आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे ए प्लस आई बी हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग ह्या कॉम्प्लेक्स नंबरचं तुम्ही काय करून दाखवा कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये त्याचं चेंजेशन करा. मग कॉन्जुगेट साइन आहे डिनोटेड कसं करतो कॉन्जुगेट डिनोटेड ऍज अ झेड अपॉन बार असतो झेड झेड बार झेड वर बार असतो. मग रियल पार्ट ऍज इट इज ठेवतात रियल पार्ट काय करतात कॉन्जुगेट करताना ऍज इट इज ठेवतात आणि इमॅजिनरी पार्ट काय आहे पॉझिटिव्ह आहे तर इथे काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे झेड इज अ कॉम्प्लेक्स नंबर अँड कॉन्जुगेट ऑफ झेड इज इक्वल टू हियर मायनस अपोजिट लाईक दिस. जर हेच प्रॉब्लेम असा दिलेला आहे 3 प्लस 2y आहे हे 3 प्लस 2 आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे मग याचं तुम्ही काय करून दाखवा मला कॉन्जुगेट करून द्या म्हटलं तर काय होणार आहे कॉन्जुगेट असं डिनोट करतात आणि हे रियल पार्ट ऍज इट इज ठेवतात आणि पॉझिटिव्हचा काय होणार आहे निगेटिव्ह 2y होणार आहे. कॉन्जुगेट करताना अपोजिट साइन यूज करायचा आणि हेच आता झेड आहे समजा आणि याचा आपल्याला काय करायचं आहे कॉन्जुगेट करायचं आहे तर काय होणार हे असं आणि हे 5 रियल पार्ट ऍज इट इज आणि हे साइन चेंज होणार बाकीचा भाग सेमच राहणार आहे. अशा पद्धतीने आपण काय करतो कॉन्जुगेट करतो. म्हणजे इथे डेफिनेशन काय म्हटलेलं आहे द कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर जर असा नंबर असेल तर तो कसा होणार आहे कॉन्जुगेट असा होणार आहे. काय चेंज झालंय बघा काहीच नाही झाले फक्त प्लस ते इथे काय होऊन बसले मायनस झाले आणि मायनस तर काय होणार आहे प्लस होणार आहे. मग अशा पद्धतीने मग इथे एक्झाम्पल दिलेलं आहे आपण आपल्याला करायचं आहे काय कॉन्जुगेट करायचं आहे. हे झेड आहे कॉम्प्लेक्स नंबर आणि कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर आहे असा असतो. हे रियल पार्ट आहे रियल पार्ट ऍज इट इज आणि हा इमॅजिनरी पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट पॉझिटिव्ह आहे तर तो काय होणार आहे निगेटिव्ह होणार. मग इथं इमॅजिनरी पार्ट पॉझिटिव्ह आहे सिक्वेन्स चेंज आहे इमॅजिनरी पार्ट पुढे आला आणि रिअल पार्ट पाठीमागे गेला काही प्रॉब्लेम नाही. पॉझिटिव्ह इमॅजिनरी पार्ट आहे तो काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे आणि रिअल पार्ट ऍज इट इज राहणार. मग इथे तर रिअल पार्टच आहे फक्त इमॅजिनरी पार्ट 0 आहे म्हणजे प्युअर रिअल नंबर आहे. मग रिअल नंबर ऍज इट इज असतो त्याच्यामध्ये काही चेंजेशन होत नाही कॉन्जुगेट फक्त इमॅजिनरी पार्टच होत. आता 5y आहे ना मग 5y आहे पॉझिटिव्ह 5y आहे तर हे काय होणार आहे निगेटिव्ह 5y. मग हेच हे रिअल नंबर आहे याच्यामध्ये इमॅजिनरी नंबर नाही हा रिअल नंबर आहे प्युअर रिअल नंबर. मग हे ऍज इट इज राहणार आणि हा इथे इमॅजिनरी आहे 7 + √5y तर ह्याचं निगेटिव्ह होतं 7 − √5y. अशा पद्धतीने आपण कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर असं करू शकतो आणि बेसिक नॉलेज राहणं अतिशय आवश्यक आहे. आता इथे आपण बेसिक मध्ये काय घेणार आहोत ऍडिशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर पाहूया. मग लेट z1 = a + ib एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. आता ऍडिशन करण्यासाठी आपल्याला दोन क्वांटिटी तर पाहिजेत ना दोन कॉम्प्लेक्स नंबर पाहिजे. मग इथे एक कॉम्प्लेक्स नंबर z1 आहे घेतला आणि दुसरा आहे z2 c + id समजा. मग ऍडिशन करताना कसं करायचं हे काय होणार आहे z1 + z2 होणार इक्वल्स मग रियल पार्ट आणि रियल पार्ट ऍडिशन a + c आणि इमॅजिनरी पार्ट चा इमॅजिनरी पार्ट मध्ये b + c आणि हे i ला i. मग ह्यावरून आपल्याला काय सांगता येतं काय आहे ऍडिशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि हे कॉम्प्लेक्स नंबर आपल्याकडे हे आहे z1 = a + ib आणि z2 = c + id आहे. आता आपण ऍडिशन करायला म्हणजे z1 + z2 हे झालं z1 + z2 इक्वल्स टू रियल पार्ट मध्ये रियल पार्ट मिळवायचा म्हणजे a + c ऍडिशन आहे हे प्लस ऍडिशन वाला. मग इमॅजिनरी पार्ट आय बी आहे आणि आय डी आहे म्हणजे बी आहे b + c हे डी आहे मग डी. मग इथे काय झालं इन डेफिनेशन टाइप एक कसं होणार आहे रियल पार्टचं काय केलं आपण रियल पार्ट ऑफ z1 आणि z2 म्हणजेच काय रियल पार्ट
जेड वन प्लस रियल पार्ट कशाचा घेतला आपण जेड टू चा घेतला ऍडिशन मध्ये, मग ही इमेजिनरी पार्ट काय घेतला आपण, इमेजिनरी पार्ट मध्ये जेड वन प्लस जेड टू ऍड केलं इक्वल्स टू हे इमेजिनरी पार्ट कुणाचा, जेड वन चा प्लस इमेजिनरी पार्ट कुणाचा, जेड टू चा। कळलं का मग इथे, जेव्हा आपल्याकडे दोन कॉम्प्लेक्स नंबर असतात त्याचं ऍडिशन करायचं असेल तेव्हा झेड वन प्लस झेड टू म्हणजे पहिला कॉम्प्लेक्स नंबर प्लस दुसरा कॉम्प्लेक्स नंबर, मग रियल रियल पार्ट ऍड केले आणि इमॅजिनरी इमॅजिनरी पार्ट ऍड केले, तेव्हा हे आपल्याला अशा पद्धतीने इन शॉर्ट वर्ड असं म्हणू शकतो, रियल पार्ट झेड वन प्लस झेड टू ऍड करायचा म्हणजे रियल पार्ट झेड वन आणि झेड टू, आणि इमॅजिनरी पार्ट झेड वन प्लस झेड टू म्हणजे काय, इमॅजिनरी पार्ट झेड वन प्लस इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड टू ऍड करतो अशा पद्धतीने। मग आता हेच एक्झाम्पल आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया ऍडिशन कशा पद्धतीने होतं। एक्झाम्पल द्वारे आपण समजून घेऊयात काय ऍडिशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर। इथे एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि हा कॉम्प्लेक्स नंबर आहे ऍडिशन आहे, मग कसं सॉल्व्ह करणार आहे ते पहा। 2 प्लस 3i प्लस 4 प्लस 3i हा टू कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला ऍडिशन करायचे, तर इक्वल्स टू हा रियल पार्ट मध्ये रियल पार्ट मिळवायचा 2 प्लस 4 काय करतो ऍडिशन करत आहोत, मग इमॅजिनरी पार्ट मध्ये इमॅजिनरी पार्ट मिळायचं 3 प्लस 3 आणि हे i आउट ऑफ द ब्रॅकेट, मग ऍडिशन करा 4 टू 6 होणार प्लस 3 3 6 काय 6 आहे, म्हणजे हे झालं ऍडिशन। पण इथे एक लक्षात ठेवायचं की हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किंवा अगोदरच्या स्टडीमध्ये आपल्याला माहित आहे, फक्त इमॅजिनरी पार्ट इमॅजिनरी पार्ट मध्येच ऍड होतो आणि आधी ते असं होत नाही 6 प्लस 6 म्हणजे 12 आहे असं होत नाही, सिंगल टर्म मध्ये करता येत नाही आपण पाहिलेलं आहे अशा पद्धतीने। आता इथं कसं होणार आहे पहा, इथे तीन कॉम्प्लेक्स नंबर आहेत, हाऊ मेनी कॉम्प्लेक्स नंबर आहेत इथे, हियर आर द थ्री कॉम्प्लेक्स नंबर, मग ते लिहून घ्या एज इट इज, निगेटिव 2 प्लस 5i काय करतो ऍडिशन, 7 प्लस 3i प्लस 6 मायनस 4i, मग रियल पार्ट रियल पार्ट मध्ये मिळतो मायनस 2 काय करायलो ऍडिशन, 7 प्लस 6 हे झाले रियल पार्ट चे ऍडिशन प्लस आता इमॅजिनरी पार्ट 5 मध्ये 3 मायनस 4 आणि हा झाला इमॅजिनरी पार्ट, म्हणजे रियल पार्ट मध्ये रियल पार्ट ऍड करायचे आणि इमॅजिनरी पार्ट मध्ये इमॅजिनरी पार्ट, मग पहा 7 आणि 6 होतात 13 आणि 13 मधून 2 गेल्यावर राहतात किती 11, हे झालं 11 हे प्लस साइन, हे झाले 8, 8 मधून 4 गेल्यावर 4 आय, हे अशा पद्धतीने आपण ऍडिशन करतो कशाची कॉम्प्लेक्स नंबरची। आता आपण काय करूया सबट्रॅक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर पाहूया, कशा पद्धतीने सबट्रॅक्शन करायचं कॉम्प्लेक्स नंबरचं। मग सपोज ते दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत, हे एक झेड वन आहे ए प्लस आय बी आहे आणि झेड टू म्हणजे दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे सी प्लस आय डी असा आहे, मग ऍडिशन नुसारच रियल नंबर मधून रियल नंबर कंपॅरिझन कुणाचं रियल चे रियल सी आणि इमॅजिनरी चे इमॅजिनरी सी, मग हे झेड वन मायनस झेड टू इक्वल्स झेड वन हे प्लस सिम्बॉल ऍडिशन तर करतोय पण प्लस सिम्बॉल का प्रॉपर्टीचा ते फॉर्म्युलाच आहे, हे निगेटिव्ह 1 फॉर्म्युल्यामध्ये आहे, मग हे काय आहे झेड टू, मग झेड वन आपल्याकडे काय आहे ए प्लस आय बी, ए प्लस आय बी आहे हे प्लस साइन, हे मायनस 1 ला मायनस 1 आणि झेड टू हे कसल्या फॉर्म मध्ये इन टू फॉर्म मध्ये आहे, म्हणजे झेड टू काय आपल्याकडे सी प्लस आय डी, हे सोडवा ए प्लस आय बी ला ए प्लस आय बी हे प्लस ला प्लस, ह्या मायनस 1 नाही मल्टीप्लाय झालं नाही मल्टीप्लाय आहे पण ब्रॅकेट 1 नंतर सी 1 जर सी मायनस सी प्लस मायनस मायनस
डी आई डी समझाए काय माइनस आई डी मग काय रियल रियल जवळ आणा ए माइनस सी हे प्लस सिंबल आता हे बी आहे ना हे बी माइनस हे माइनस डी आणि हे साइन बाहेर का हे पहा ना इथे आई बी आणि माइनस आई डी म्हणजे हे आई कॉमन आउट बाहेर काढलेला हे प्लस बी हे माइनस डी अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं सबट्रॅक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर करावा लागतं मग ह्याच्यासाठी आपण इन अदर वर्ड काय सांगू शकतो काय केलेलं रियल पार्ट ऑफ झेड वन मायनस केला कशातून झेड वन मधून झेड टू मायनस केला रियल पार्ट इक्वल्स टू रियल पार्ट झेड वन हा मायनस झाला रियल पार्ट झेड वन मधून मायनस झालं काय रियल पार्ट झेड रियल पार्ट झेड टू हे अदर वर्ड हे अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने हे रियल पार्ट विषयी झालं मग हे इमॅजिनरी पार्ट झेड वन मधून इमॅजिनरी पार्ट झेड टू चा सबट्रॅक्ट झाला म्हणून हे इमॅजिनरी पार्ट झेड वन मधून मायनस झाला कोणता पार्ट इमॅजिनरी पार्ट कोणाचा झेड टू चा हे इन अदर वर्ड आपण तिथे सांगू शकतो अशा पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबर हे फॉर्म्युलेटिक होता फॉर्म्युला टाइप आता ह्याला आपण काय करूया एक्झाम्पल मध्ये पाहूया कॉम्प्लेक्स नंबरचं आपण सबट्रॅक्शन पाहिलो काय पाहिलो सबट्रॅक्शन पाहतो आहोत कॉम्प्लेक्स नंबरचा मग इथे दिलेला काय एक्झाम्पल नंबर वन झेड वन आहे फोर प्लस थ्री आहे आणि झेड टू आहे टू प्लस आय आपल्याला माहित आहे आताच नेमकंच आपण पाहिले काय झेड वन इक्वल्स टू फोर प्लस थ्री आय हे गिवेन लिहितो आहे झेड टू इक्वल्स टू टू प्लस आय मग काय करतो आपण झेड वन मधून झेड टू मायनस करतो मग काय झेड वन प्लस हे निगेटिव्ह वन फॉर्म्युल्यामधलं आणि हे काय आहे झेड टू मग इक्वल्स टू आता व्हॅल्यू फिलअप करूया झेड वन आपल्याकडे फोर प्लस थ्री आय आहे हे प्लस सिम्बॉलला प्लस सिम्बॉल हे मायनस वनला मायनस वन झेड टू आपल्याकडे हे आहे टू प्लस आय आता हे सोडवा फोर प्लस थ्री आय हे मायनस वन याला मल्टीप्लाय आहे हे प्लसला प्लस टू वन जा टू कसले टू मायनस टू आणि आय वन जा आय कसला आय मायनस आय कसला वन वन जा वन काय नाही म्हणजे वन आहे मग हे वन आहे निगेटिव्ह वन आहे आता आपल्याला माहित आहे इक्वल्स टू रियल पार्ट मधून रियल पार्ट फोर मायनस टू आणि हे प्लस साइन आणि हे इमॅजिनरी पार्ट मध्ये मीन इमॅजिनरी पार्ट प्लस थ्री आहे हे मायनस वन आहे आणि ह्याला कॉमन आउट बाहेर काढ मग बघा फोर मधून टू गेल्यावर टू राहणार आणि प्लस हे टू मधून वन गेल्यावर थ्री मधून वन गेल्यावर टू आय अशा पद्धतीने आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो कॉम्प्लेक्स नंबरचं हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे सबट्रॅक्शन करताना आता इथे सेकंड प्रॉब्लेम काय दिलेला झेड वन सेवन प्लस आय आहे झेड टू फोर आय आहे झेड थ्री मायनस थ्री प्लस टू आय आहे तर आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची आहे ह्याची व्हॅल्यू काढायची तर काय हे व्हॅल्यू फिलअप करायची आहे ह्याच्यामध्ये पहा सोल्युशन टू झेड वन आहे काय टू झेड वन मायनस इन अ स्क्वेअर ब्रॅकेट फाईव्ह हे झेड टू आहे प्लस टू झेड टू आहे व्हॅल्यू फिलअप करा इक्वल्स टू ला टू झेड वन काय आपल्याकडे हे सेवन प्लस आय आहे हे मायनस सिम्बॉल हे फाईव्ह झेड टू काय आपल्याकडे फोर आय आहे हे प्लस हे टू ला टू झेड टू काय आहे
तेच आहे 4i. हे z3 पाहिजे, सॉरी इथं z3 पाहिजे. मग हे 2 ला 2 z3 आपल्याकडे निगेटिव 3 प्लस 2i आहे. मग सोडवा, हे मल्टीप्लाय आहे 7 2 जा 14i प्लस 2 1 जा 2i, हे माइनस ला माइनस, 5 4 जा 20i, हे प्लस ला प्लस, 2 3 जा 6, कसले माइनस 6, 2 3 जा 6 माइनस 6, आणि 2 2 जा 4 कसले 4i. मग ते आय नाही येणार इथं, 2 7 जा 14, परफेक्ट रियल नंबर आहे. मग पहा 14 प्लस 2i हे माइनस सिंबॉल इथला, माइनस हे 20i, हे माइनस प्लस माइनस 6 आणि हे प्लस 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 4i. मग 14 प्लस 2i माइनस हे 6 इकडे घेतला आणि 20i आणि 4i मिळून किती झाले 24i. मग ते इक्वल्स टू 14 प्लस 2i, माइनस इंटू माइनस इज टू प्लस 6, माइनस इंटू प्लस इक्वल्स टू माइनस 24, माइनस 24i. मग पहा रियल रियल ऍड होणार 14 प्लस 6 दिसायला का बघा, 14 प्लस 6 प्लस 24i मधून 2i गेल्यावर 22i राहणार. मग हे इकडे पहा, फोर्टीन आणि सिक्स काय होणार आहे, 14 6 20 प्लस प्लस इंटू माइनस इज टू माइनस 22i, 20 मायनस 22i काय आहे, व्हॅल्यू ह्यांची झालेली आहे. नेक्स्ट बेसिक पॉइंट आपण घेऊया तिथे स्केलर मल्टिप्लिकेशन. काय स्केलर मल्टिप्लिकेशन, इफ z इक्वल्स टू a प्लस ib इज एनी कॉम्प्लेक्स नंबर, हा कोणताही एक कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणे आहे असतो तेव्हा, देन फॉर एव्हरी रियल नंबर k तेव्हा त्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये रियल नंबर काय असतो, k असतो. आणि त्याची डेफिनेशन अशी सांगितलेली, k इंटू z, k इंटू a आणि के इंटू बी. आता हे पार्ट इमॅजिनरी आहे पण हा बी आणि ए काय आहे, रिअल पार्ट आहे. एव्हरी रिअल नंबर काय असतो, के असतो. हे स्कॅलर मल्टिप्लिकेशन मध्ये सपोज आता आपण हेच काय करूया, एक्झाम्पल द्वारे समजून घेऊया. एक्झाम्पल नंबर वन, स्कॅलर मल्टिप्लिकेशन कसं असणार आहे, सपोज झेड हा झेड इक्वल्स टू ए प्लस आय बी कुठलाही एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि फॉर एव्हरी त्या कॉम्प्लेक्स मधल्या प्रत्येक रियल नंबर साठी के हा मेन्शन करतो आणि हे अशा पद्धतीने के इंटू फाईव्ह, के इंटू झेड, के ए प्लस आय प्लस के बी. आता हेच हा फॉर्म्युला आपण हे बेसिक नॉलेज आपण एक्झाम्पल मध्ये समजून घेऊया. के सपोज समजा, सपोज तुम्ही के इक्वल्स टू फाईव्ह आहे समजून घ्या, मग इथे काय होणार आहे, ह्याच सारखं हे पाहिजे आपल्याला. मग के कॉमन म्हणजेच काय, फाईव्ह कॉमन दिसणार, फाईव्ह हे मध्ये झेड असणार आहे. मग हे सेवन म्हणजे काय, हे फाईव्ह इथला आणि हा सेवन रिअल पार्ट ए वाय. मग हे फाईव्ह के म्हणजेच काय, के म्हणजे फाईव्ह, फाईव्ह हे झाला 3i. ह्याला सोडवा तुम्ही, 5 7 जा 35 प्लस 5 3 जा 15i. therefore 5z equals to 35 plus 15i,
हे अशा पद्धतीने आपण स्केलर मल्टीप्लिकेशन करू शकतो. स्केलर मल्टीप्लिकेशन स्केल काय घेतलेला के आणि के ची व्हॅल्यू आता कुठलीही असू शकते, टू असू शकते, तिथे मेंशन केलेली असते, सांगितलेली असते. स्केलर मल्टीप्लिकेशन आपण इथे पाहतो आहोत. आता सेकंड एक्झाम्पल दिले, झेड वन हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि झेड टू हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग झेड वन साठी आपण के इक्वल्स टू टू घेऊया आणि झेड टू साठी के इक्वल्स टू फाईव्ह घेऊया. के इक्वल्स टू टू घेतला आणि के इक्वल्स टू फाईव्ह घेतला. झेड टू साठी के व्हॅल्यू फाईव्ह आणि झेड वन साठी के व्हॅल्यू टू. हे स्केलर मल्टीप्लिकेशन ह्या फॉर्म्युलामध्ये यूज करून पाहूयात. हे एक्झाम्पल 2z1 प्लस 5z2 इक्वल्स के ए, म्हणजे हे रियल नंबर. रियल नंबर काय आपल्या 2 a 3, मग प्लस ह्याच्यातला रियल नंबर आणि हा 5 नी आहे, 5 10, हे प्लस. आता इमॅजिनरी नंबर के म्हणजे काय आपल्याकडे इथला 2 आणि हा मधला इमॅजिनरी नंबर -4i, हे प्लस ह्याच्यासाठी इमॅजिनरी नंबर 5 -9i. सोल्युशन पहा, 2 3 is 6 प्लस 5 2 is 5 10 5 is 15, ए प्लस, ए प्लस इनटू माइनस इज टू माइनस, प्लस इनटू माइनस इज टू माइनस, 4 2 is 8i, प्लस इनटू माइनस इज टू माइनस, 5 9 is 45i. आता हे 6 आणि 50 मिळून काय झाले, 56. हे -8 आहे आणि -45 मिळून काय झाले, -53i. अशा पद्धतीने आपण स्केलर मल्टीप्लिकेशन फॉर्म्युला यूज करून कॉम्प्लेक्स नंबरला व्हॅल्यू केलेला आहे, मायनस केलेलं, ऍडिशन झाला इथं, काय आले 56 minus 53i. Here I am going to finish. Thank you very much.